त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली येत नाही. महाराज, मी जनतेला सांगितलं, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. पण निवडणुकीच्या काळामध्ये जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यानंतर आपल्या बायकोला, आपल्या मुलीला, आपल्या चमच्याला, आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं. मी या स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल मी हे बोलत नाही बरं. आणि म्हणून आपल्या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्चनीतीचा भाव आपल्याला नष्ट करायचा आहे. आपले अनेक वारकरी या मार्गावरून पायी जातात, अशा या पवित्र मार्गाचं एक प्रकारे त्याला करण्याची संधी मला माझ्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात मिळाली हे ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने मला प्राप्त झालेलं फार मोठं पुण्याचं काम आहे. याबद्दल सर्वप्रथम मी विठ्ठलाच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती नतमस्तक होतो. मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली विरासत या तिन्ही दृष्टीने महाराष्ट्राचं एक वेगळेपण आहे. तुकडोजी महाराज असतील, गजानन महाराज असतील, गाडगे महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, या सगळ्यांच्या ग्रंथ संप्रदायांनी, ओव्यांनी, अभंगांनी आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध आणि संपन्न केलं. मी ज्यावेळी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला पसायदान शिकवलं आणि आज ते पसायदान मला आजही मुखोद्गत आहे. पसायदानाचा जो अर्थ आहे, दुरितांचे तिमिर जाओ, म्हणजे या पसायदानामधला एक एक शब्द एवढा मोठा आहे की लता मंगेशकरांनी आपल्या आवाजात हे पसायदान गायलेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या सारस्वताचं एक खूप मोठं वैभव आहे. तुकाराम महाराजांनी आम्हाला जी अभंग दिलीत त्यात त्यांनी जीवनाचा संदेश दिलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हे मार्गदर्शन त्यांनी आपल्या आयुष्यात देऊन जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण जवळपास करतही नाही. मी केवळ समाजाच्या सेवेचं समाजकार्य करत असतो आणि राजकारणामध्ये मी माझ्या कन्व्हिक्शनशी कॉम्प्रोमाइज करत नाही. मी आता लोकसभेमध्ये उभो होतो, मला अनेक वेळा अनेक जातीचे शिष्टमंडळ आली होती, पण मी पब्लिकली सांगितलं की मी सगळ्या जात, पंथ, धर्म, भाषेने माणूस मोठा होत नाही, माणूस त्याच्या गुणांनी मोठा होतो. आणि आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं आहे की या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्च नीचतेचा भाव समूळ नष्ट झाला पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली येत नाही. महाराज, मी जनतेला सांगितलं, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे, पण निवडणुकीच्या काळामध्ये जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यानंतर आपल्या बायकोला, आपल्या मुलीला, आपल्या चमच्याला, आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं. मी या स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल मी हे बोलत नाही बरं. आणि म्हणून आपल्या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्चनीतीचा भाव आपल्याला नष्ट करायचा आहे आणि हेच मानवतेचा धर्म संत ज्ञानेश्वरांनी आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. माझी इच्छा आहे, मी एका दिल्लीच्या कंपनीशी बोललो, आता मी नुकतंच गजानन महाराजांचं डिजिटल चरित्र तयार केलं आणि आता तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता तीन पुस्तकं तयार करणार आहे. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की तो पेन आहे तो जर त्या ठिकाणी त्या फोटोवर ठेवला तर आपोआप पसायदान सुरू होईल. मग पसायदानाचा मराठी अर्थ पाहिजे असेल तर मराठी अर्थ लगेच सुरू होईल, इंग्लिश असेल तर इंग्लिश, हिंदी असेल तर हिंदी. हे डिजिटल क्षेत्रातलं क्रांती आहे आणि त्या कंपनीच्या मालकाला मी जेव्हा माझ्याकडे आले तेवढाले मी तुमचा खूप फॅन आहे, म्हणलं माझ्याकरता एक फॅन म्हणून एवढं काम करा की मला कॉस्ट प्राईजमध्ये तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता तयार करून द्या. आणि त्यांनी आता या कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे की त्यानिमित्ताने आपल्या नवीन पिढीला नक्कीच आपण यातून प्रभावित करू शकू.
हे जो दोन पालखी मार्ग आहेत हे 12,000 कोटी रुपयाचे आहेत. यामध्ये तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असे दोन याचे पॅकेजेस आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस ते बारामती पुणे जिल्ह्यात 41 किलोमीटर लांबी आहे. हा 1500 कोटी रुपयाचा आहे. हा 99% पूर्ण झालेला आहे. बारामती ते इंदापूर पुणे जिल्ह्यात 42 किलोमीटर आहे. हाही 1500 कोटी रुपयाचा आहे. 78% पूर्ण झालेला आहे. इंदापूर ते तोंडले बोंडले हा पुणे सोलापूरमधला मार्ग आहे. हा 1601 कोटी रुपयाचा आहे. हा 94% पूर्ण झालेला आहे. आत्ताच मी देवेंद्रजींना विनंती केली की महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी हा जो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम ठरवूया आणि हा मार्ग पूर्ण करू. दुसरा मार्ग जो आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग जो आहे हा मोहोळ ते वाखरी सोलापूर जिल्ह्यात 45 किलोमीटर 1600 कोटी रुपये 99% पूर्ण झालेला आहे. त्यानंतर वाखरी ते खुडूस हा सोलापूर जिल्ह्यात 33 किलोमीटर लांबीची याच्यातला पुणे जिल्ह्यात आहे. 1000 कोटी रुपयाचा हाही 99% पूर्ण झालेला आहे. खुडूस ते धर्मपुरी सोलापूर हा 1154 कोटी रुपयाचा आहे. हा 99.5% पूर्ण झालेला आहे. आणि धर्मपुरी ते लोणंद सातारा हा 1500 कोटी रुपयाचा 90% पूर्ण झालेला आहे. लोणंद ते दिवेघाट हा 78% पूर्ण झालेला आहे. आणि दिवेघाट ते हडपसर आज याचं भूमिपूजन झालेलं आहे. याला उशीर लागला. मी मधल्या काळामध्ये पुरंदरला दादा जाधरवांच्या सत्काराकरता गेलो होतो तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना म्हटलं किती घाणेरडा रस्ता आहे म्हटलं. तुम्हाला दिसला नाही का अजूनपर्यंत त्या रस्त्यावर एवढा ट्रॅफिक एन्क्रोचमेंट चिखल होता. त्यावेळेस मी सांगितलं की ताबडतोब याचं टेंडर काढा आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. याचा विशेष रूपाने मला आनंद आहे. म्हणजे आजच्या रूपाने आता पालखी मार्गाच्या सगळ्या कामाचं भूमिपूजन झालं आणि मला वाटतं हाही लवकरात लवकर झाला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचं देखील आपण उद्घाटन डिसेंबरच्या आत करण्याचा प्रयत्न करू.